नमस्कार, मी प्रदीप कापसे, न्यूज इन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ईडीनं शरद पवारांवरती गुन्हा दाखल केल्यानंतर राजकीय स्तरातून पवारांची पाठराखण करण्यात आली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत हा शरद पवारांवरती दाखल केलेला गुन्हा राजकीय संधी साधूपणा असल्याची ही टीका राहुल गांधींनी केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे सुप्रमो शरद पवार यांच्यावर राज्य सहकारी बँक प्रकरणी गुन्हा दाखल झाला. या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे नेते अधिक आक्रमक झाले आहेत. सोबतच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनीही शरद पवार यांच्यावर केलेली कारवाई सूडबुद्धीनं केल्याचं म्हटलंय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत या संपूर्ण प्रकारावरती भाष्य केलंय. शरद पवार हे महत्वाचे नेते आहेत, या नेत्याला सरकारनं लक्ष केलंय. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका समोर असताना कारवाई करणं म्हणजे संधी साधण्यासारखं असल्याचं राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलंय. आपल्याला आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या न्यूज इनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, फेसबुकला पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.